देशातील सर्वात सुंदर पैठणी साडी पैठणमध्ये बनते. महाराष्ट्राची आणबाण आणि शान पैठण आहे असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. यावेळेस त्यांनी विणकामगार महिलांसोबत संवाद साधला, तसंच पैठणी कशी विणली जाते याची माहिती घेतली. सुप्रिया सुळेंना पैठणी विणकर महिलांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. अरे पैठण मध्ये उभी आहे, पैठण मध्ये या देशातली सगळ्यात सुंदर साडी पैठणी साडी इथे पैठण मध्ये बसते. या देशामध्ये कुठलाही आनंद दिवस असतो त्याच्यात पैठणी ही असतेच असते. मी पण आज पैठणीच नेसून आली आहे पैठणला, कारण का जर आपण ते प्रमोट केलं नाही तर कोण करणार? कारीगर आहे तो फक्त एक व्यवसाय म्हणून बघू नका. ही महाराष्ट्राची आन बान शान जो फेटा घातला ना त्याला मॅचिंग पैठणी साडी आहे. मी तुम्हाला सांगते, ऑक्टोबरमध्ये आपलं सरकार आल्यानंतर पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त फॉरेनर्स कुठे येतील तर ते एलोरा अजंटाला येतील, ही माझी कमिटमेंट आहे मराठवाड्याला. अरे जगामध्ये जे नाही आहे ते एलोरा अजंटाला आहे. तर देशातील सर्वात सुंदर पैठणी साडी पैठणमध्ये बनते. महाराष्ट्राची आण बाण आणि शान पैठण असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. विणकामगार महिलांसोबत त्यांनी यावेळेस सेल्फी देखील घेतला. या सेल्फीची दृश्य देखील आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.